नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्याच्या या भागामध्ये पुढील 8 दिवस पाऊस पडणार आहे. तर मित्रांनो, दक्षिण गुजरातची किनारपट्टी ते उत्तर कर्नाटक आणि उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे आठवडाभर या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा हवामान अंदाज सांगितला गेला आहे. रविवार 13 सप्टेंबरपासून म्हणजे कालपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे. अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग आणि महाराष्ट्राची किनारपट्टी दरम्यान चक्रकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती अरबी समुद्राच्या वायव्य परिसर ते गुजरात ते किनारपट्टीपर्यंत असून 3 समुद्रसपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या आग्नेय भागात कमी दाबाचा पट्टा असून अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्रकार वाऱ्याची स्थिती असून ती दक्षिण गुजरात पश्चिम राजस्थानपर्यंत सक्रिय आहे. तसेच बंगालच्या उपसागराच्या पूर्व मध्य आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्यांचे चक्रकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. उत्तर भारतात असलेला मान्सूनचा आज बिकानेर, सिकर, शिवपुरी, मांडलापर्यंत असून बंगालच्या उपसागराच्या पश्चिममध्ये भाग आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. जम्मू आणि काश्मीर परिसरात समुद्र सपाटीपासून 3.1 आणि 3.6 किलोमीटरच्या दरम्यान चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्र अनेक भागात ढगाळमळ हवामानची स्थिती झाली आहे. त्यामुळे अधूनमधून ऊन पडत असल्याचे चित्र आहे. रविवारी आणि सोमवारी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने सांगितला आहे. बुधवारी 16 सप्टेंबर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार, कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडेल. पुणे जिल्हा परिसरातही सोमवारी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून आणखीन तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाकडून सांगण्यात आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, राज्यात पुढील 8 दिवस असाच मुसळधार पाऊस राहणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.